नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित बी एड महाविद्यालयातील बी एडच्या फोर्थ सेमेस्टरला जो गणित अध्यापन पद्धती नावाचा विषय त्यामधील सरळ व्याज व चक्रव्याज व्याज या सब युनिटबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड इथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया सरळ व्याज व चक्रव्याड व्याज सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट सरळ व्याज व चक्रव्या व्याज याच्यावर तुम्हाला मोठा प्रश्न दहा मार्काचा किंवा अडीच मार्काची टीप त्या ठिकाणी विचारली जाते मग हे टीप लिहायची कशी किंवा हा प्रश्न लिहायचा कसा तर त्याच्यासाठी आपण माहिती पाहूया बँक किंवा एखाद्या पतसंस्थेकडून वा, वा, वा वित्तसंस्थेकडून वितरित केलेल्या रकमेवर जी व्याज आकारणी केली जाते ती दोन प्रकारे केली जाते ज्यावेळेस ही व्याज आकारणी फक्त मुद्दलावर केली जाते त्यास आपण सरळ व्याज असे म्हणतो आणि ज्यावेळेस ही आ व्याज आकारणी मुद्दल व जमा व्याज यावर केली जाते त्याला चक्रवाढ चक्र व्याज असे म्हणतात तर दोन प्रकारे ही व्याजाकारणी असते एक सरळ व्याजाने आणि दुसरी चक्रवाढ व्याजाने आता सरळ व्याज कशाला म्हणायचं तर ही जी व्याज आकारणी आहे सरळ व्याजाची ही दसादसे म्हणजे दर साल दर शेकडा दराने मुद्दलावर केली जाते यामध्ये दरवर्षी जी व्याज आकारणी होते ती फक्त मुद्दलावर होत असते व्याज आकारणी ही मुद्दलाची रक्कम व्याजाचा दर व कालावधी यांच्या आधारे केली जाते आता ह्या संदर्भातलं एक उदाहरण आपण पाहू उदाहरण असं आहे की रामरावांनी द सहा पंधरा दराने सहा हजार रुपये एका बँकेत ठेवले बँकेने त्यांना सरळ व्याजाने तीन वर्षांनी रक्कम वापस केली तर रामरावांना एकूण किती रक्कम वापस मिळाली तर पहिल्यांदा तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र त्या ठिकाणी लिहावं लागेल सरळ व्याजाचे सूत्र या ठिकाणी दिलेले पहा सरळ व्याज बरोबर म द क भागिले शंभर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर तर आता या उदाहरणामध्ये म म्हणजे काय द म्हणजे काय ते पाहूया या उदाहरणात म म्हणजे मुद्दल ज्याला आपण मुद्दल म्हणतो तर इंग्रजीमध्ये इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल अमाऊंट अँड डिनोटेड बाय पी त्याच्यानंतर दर द म्हणजे दर इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज रेट अँड डिनोटेड बाय आर त्याच्यानंतर क म्हणजे कालावधी इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज नंबर ऑफ इयर्स ऑब्लिक डेज ऑब्लिक मंथ्स अँड डिनोटेड बाय एन एन ए ही संज्ञा डिनोट केली जाते तर इंग्रजीमध्ये हे सूत्र कसं लिहायचं तर सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू पी इन टू आर इन टू आर पी इंटू आर इन टू एन पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय हंड्रेड हे जर आपण ह्या सूत्रात किमती टाकल्या तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढता येतो सरळ व्याज काढता येतो मग आपण किमती टाकू आणि कॅल्क्युलेट करू आता पी म्हणजे मुद्दल प्रिन्सिपल अमाऊंट सहा हजार आहे आर पंधरा आहे एन तीन आहे आणि भागिले शंभर तर शून्य शून्य कॅन्सल के केले म्हणजे दहाने भाग दिला तर वरच्या बाजूला साठ अंशाला पंधरा आणि तीन एवढ्या संख्या उरल्या 15 सा ते अधा, 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 चा तर पंधरा आणि साठचा गुणाकार केला तर नऊशे गुणिले तीन सत्तावीसशे रुपये सरळ व्याज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं आता सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि हे सरळ व्याज किती आलं सत्तावीसशे रुपये आता बँकेने रामरामाना मुदतीनंतर वापस केलेली रक्कम म्हणजेच रास आता रास काढण्याचं सूत्र असं आहे रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज तर ह्या सूत्रामध्ये आपण किंमती टाकूया मुद्दल अधिक सरळ व्याज मुद्दल होतं सहा हजार आणि सत्तावीसशे रुपये सरळ व्याज तर रास किती झाली आठ हजार सातशे रुपये तर रामरावांना बँकेन बँकेने मुदतीनंतर आठ हजार सातशे रुपये वापस केले तर ही आली रास त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज पाहूया ही जी व्याज आकारणी आहे दर साध दशे दर साल दर शेकडा दराने मुद्दल आणि जमा व्याजावर केली जाते यामध्ये फक्त पहिल्या वर्षीची जी व्याज आकारणी होते ती फक्त मुद्दलावर होते आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी मग जमा झालेल्या व्याजा व्याज आणि मुद्दल याच्यासहित ही करनी हो मुझे व्याज आकारणी होत असते म्हणजे मुद्दल अधिक व्याज याच्यावर जे व्याज लागलं जातं त्याला चक्रव्याड व्याज असं आपण म्हणतो एक उदाहरण याचं पाहूया कविताने दसादसे दहा दराने पाच हजार रुपये एका बँकेत ठेवले बँकेने तिला चक्रव्याड व्याजाने दोन वर्षांनी रक्कम वापस केली तर कविताला एकूण किती रक्कम वापस मिळाली आता चक्रव्याड व्याजाचं सूत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे काय सूत्र या ठिकाणी तर चक्रव्याड बरोबर मुद्दल इन ब्रॅकेट वन प्लस आर डिवायडेड बाय हंड्रेड इट्स पावर एन मायनस मुद्दत म्हणजे इंग्रजीमध्ये जर आपल्याला हे सूत्र लिहायचं असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर डिवायडेड बाय हंड्रेड इट्स पावर एन मायनस पी आता पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आता या सूत्रामध्ये आपण किमती ठेवून उदाहरण सोडू सूत्र आपल्याला माहिती आहे कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर डिवायडेड बाय हंड्रेड इट्स पावर एन मायनस पी तर पाच हजार आता इथे कौश म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे वन प्लस टेन रेट आहे टेन डिवायडेड बाय हंड्रेड इट्स स्क्वेअर मायनस फाईव्ह थाउजंड तर आता हे शून्य शून्य गेले इथं दहा भागिले एक भागिले दहा राहिलं त्याचा तिरपा गुणाकार केला तर अकरा भागिले एकशे दहा भागिले शंभर आलं तर एकशे दहा भागीले शंभरमध्ये पुन्हा शून्य शून्य घेतला आणि त्याचा वर्ग म्हणजे अकरा भागिले दहा अकरा भागिले दहा दोन वेळेस गुणाकारा तर हे शून्य शून्य पुन्हा कटले इथे तर इथे पन्नास राहिले अकरा गुणिले अकरा राहिले मायनस पाच हजार पुन्हा अकराचा वर्ग एकशे एकवीस गुणिले पन्नास मायनस पाच हजार त्याचा गुणाकार आला सहा हजार पन्नास मायनस पाच हजार तर आता सहा हजार पन्नास म्हणून पाच हजार जर गेले तर एक हजार पन्नास रुपये त्या ठिकाणी उत्तर आलं म्हणजेच याचा अर्थ कंपाऊंड इंटरेस्ट किती आला तर तो आला एक हजार पन्नास मग आता रास जर काढायची असेल पुन्हा तसंच रासबरोबर मुद्दल अधिक चक्रवाळ व्याज पाच हजार अधिक चक्रव्याड व्याज किती आलं एक हजार पन्नास तर रास किती आली सहा हजार पन्नास रुपये तर ही चक्रवाढ व्याजाने होणारी रास आहे म्हणून कविताला मुदतीनंतर बँक जी रक्कम देणार आहे ती रक्कम किती देईल ही रास जेवढी आहे तेवढी रक्कम वापस देईल म्हणजे कविताला मुदतीनंतर बँकेने वापस दिलेली रक्कम आहे सहा हजार पन्नास रुपये तर अशा प्रकारे आपण चक्रवाढ व्याजाने होणारी रास काढली सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याची माहिती आपण मिळवली बेस्ट ऑफ लक थँक्यू परीक्षेसाठी शुभेच्छा